नमस्कार मुलांनो, चला तर आज ना सायकल म्हणते मी आहे ना या पाठाच्या प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात करणार आहे, जे आपण आज पूर्ण स्वाध्याय पाहायचा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूपच हेल्पफुल होईल, कारण ह्याच्या आधी मी व्हिडिओ अपलोड केलेला, त्याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरं दिले, लेसन पूर्ण धडा एक्सप्लेन केलेला आहे, आणि आज तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. तर शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. चला स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यांमध्ये उत्तरे लिहा. मुले सायकलचा वापर कशा कशासाठी करतात? मुले पुढील कामे करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात. आईने सांगितलेली साबण दुकानातून आणण्यासाठी, दुकानातून भाजीपाला आणण्यासाठी, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणण्यासाठी, तर कधी दूध आणण्यासाठी सायकलचा वापर होतो. छोटी मुले इतर कामे पटापट करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात. छोटी छोटी इतर कामे पटापट करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात. प्रश्न दुसरा आहे, सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे? उत्तर आहे, घाम येईपर्यंत सायकल चालवल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. फुफ्फुस म्हणजे काय? लंग्स. घाम निघाल्याने ज्यादा मेद जळून जातो. मेद म्हणजे आपल्या बॉडीमधला जो फॅट आहे ना तो. व प्रतिकार शक्ती वाढते आणि पायांचे स्नायू बळकट होतात, मसल्स. मांसपेशी तंदुरुस्त राहतात. म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे. सायकलच्या रूपात कसा बदल झाला आहे, म्हणजे काय चेंजेस आलेले आहेत? जॉन ब्राईड डनलॉप यांनी 1987 साली सायकलचा शोध लावला. यानंतर तिच्या रूपात खूप बदल झाले. सायकलला गती मिळावी म्हणून पडलेला दंत काय दिलंय? दंतत बकडी म्हणजे काय असं माहिती का? त्याची ती हा शब्द कधी बोलला जात नाही ना, म्हणून मला सुद्धा बोलताना प्रॉब्लेम वाटतोय. दंतत बकडी म्हणजे त्याची जी रिंग असते ना ती, पेडलेला दंतात बकडी बसवली. तिला वेग वाढावा यासाठी रबरी टायर बसवले गेले व सुरुवातीत गिअर नसलेली सायकलला आता गिअर उपलब्ध आहेत. म्हणजे आजकाल तर बघा सगळ्या सायकलला गिअरसुद्धा असतात. शर्यतीसाठी, पर्यटनासाठी, अशा विविध कारणांसाठी सायकलची रूपे वेगवेगळी आहेत. म्हणजे आता डिफरंट डिफरंट टाईप्समध्ये सायकल अवेलेबल आहेत. प्रश्न दुसरा आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील? म्हणजे आता स्वतःकडे सपोज तुमच्याकडे पर्सनल गाडी आहे पण ती नाही वापरायची, तर बसने किंवा ट्रेनने कुठे जायचं असेल तर जावं, ते आहे आपलं सार्वजनिक वाहन. तर उत्तर आहे, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर पुढील फायदे होतील. इंधनाची बचत होईल, इंधनावर खर्च होणारे पैसे वाचतील, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, स्वतःचे कष्ट वाचतील आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, म्हणजे पोल्युशनसुद्धा कमी होणार. चला दुसरा प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? आता काय कराल तुम्ही की लोकांना वाटेल की चला सायकल चालवायला हवी? तर माझ्या कुटुंबातील लोकांना मी सायकल वापरायचे महत्त्व समजावून सांगेन. सायकल वापराने होणारे आरोग्यविषयक फायदे पटवून देईन. सायकल वापरल्याने आपल्या दैनंदिन खर्चात कधी बचत होते ते सांगेल. कशी बचत होते म्हणजे कशाप्रकारे बचत होणार ते मी सांगेन. अपघात होण्याची भीती वाटणार नाही. बघा, सायकलने ॲक्सिडेंट्स लवकर होत नाहीत पण बाईकने आणि स्कूटीने वगैरे होतात. त्यानंतर वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या संपतील हे समजावून सांगेन. म्हणजे वाहतूक कोंडी होणार नाही, ट्रॅफिक होणार नाही, हे त्यांना मी समजावून सांगेन की तुम्ही सायकल वापरा. प्रश्न तिसरा आहे, खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा. उत्तर आहे, वैयक्तिक फायदे. आता वैयक्तिक फायदे काय असणार आहेत? शरीराचा व्यायाम होतो, पैसे वाचतात, पार्किंगची अडचण नाही. म्हणजे आपलं पर्सनल काय त्याचे बेनिफिट्स आहेत. सामाजिक फायदे, आता आपण म्हणणं सोशल काय बेनिफिट्स आहेत, तर वायू प्रदूषण कमी होईल,
वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल. राष्ट्रीय फायदे: पेट्रोल डिझेल या इंधनांची बचत, इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही, चलन वाचते, चलन म्हणजे पैसे, इथली इकॉनॉमी वाचते. प्रश्न चौथा आहे, सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा. आता तुम्ही जर सायकल वापरत असाल तर तुम्हाला माहीत असेल की त्याच्यामध्ये काय काय आहे बाबा. तर बैठक म्हणजे सीट आहे, चाके आहेत, घंटी आहे, चौकट आहे, तोल सांभाळणारे आणि सायकलची दिशा बदलणारे हँडल आहेत, सायकलला गती देणारे दोन पायटे, दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक आहेत, स्पीड ब्रेकर्स. गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकर्स. सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव 8 ते 10 वाक्यात लिहा. आता सायकल शिकताना असं कोणीच नसेल की जे पडलेलं नाही आहे, सगळे सायकल शिकताना पडतात. इवन मी सुद्धा लहानपणी सायकल शिकायची त्यावेळेला मी सुद्धा भरपूर वेळा पडलेली आहे आणि माझ्या पायाला लागलेला निशाण जे आहे डाग तो अजून आहे. मी 5वीच्या वर्गात गेलो त्यावर्षी, आता मुलगी असेल तर गेलेली हा, माझ्या वाढदिवसानिमित्त बाबांनी मला सायकल भेट दिली, पण मला सायकल चालवता येत नव्हते. सायकल चालवण्याचा प्रयत्न केला तर धड सायकलच्या सीटवर बसताही येत नव्हते. बाबांनी मला कसे बसे सायकलवर बसवले, पायडल मारून मी सायकल पुढे घेऊन जाऊ लागलो. पण लागलेली हा मुलगी असेल तर मला तोलच सांभाळता येत नव्हता. बाबांनी मागून सायकल धरून मला तोल सांभाळायला शिकवले. शिकता शिकता 1-2 वेळा सायकलवरून देखील पडलो, तोल सांभाळायला येऊ लागला, पण ब्रेक दाबायचे भानच राहायचे नाही. काही दिवसांनी तेही जमायला लागले. नंतर मला चांगली सायकल चालवता येऊ लागली. आता सायकलवर स्वार होऊन फिरण्याचा आनंद काही वेगळा आहे. खूप छान वर्णन दिलेलं आहे. पुढे आहे 6वा प्रश्न, संगणक तुमच्याशी बोलू लागला तर, म्हणजे जर कॉम्प्युटर तुमच्याशी बोलू लागला तर काय होईल, कल्पना करा, इमॅजिन करून तुम्हाला लिहायचं आहे. उत्तर: नमस्कार मुलांनो, ओळखलात का मला, मी संगणक या आधुनिक जगातील तुमचा सोबती. तुमचे कोणतेही काम अधिक सोपे व्हावे तुम्ही माझी मदत घेता आणि तुमची अगदी जलद गतीने मदत मी तुमची अगदी जलद गतीने मदत करतो. तुमचे काम करताना मी कधीही थकून जात नाही. तुमच्याबरोबर काम करायला मला आवडते. तुम्हालाही मी आवडतोच ना. तुम्ही मला इंटरनेटशी जोडले की तुम्हाला माझ्यावर शोधलेली सर्व माहिती तुम्हाला काही क्षणातच उपलब्ध करून देतो. माझ्यावर उपलब्ध असणाऱ्या विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्हाला हवी असलेली माहिती लगेच उपलब्ध होते. माझे विविध उपयोग आहेत. आता तर मी तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये ऑनलाईन मदत करतो. माझ्या माध्यमातून तुम्ही विविध कला कोर्सेस किंवा एखाद्या विषयाबाबत अधिक ज्ञान मिळवू शकता. माझ्यावर उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टी घ्या आणि हो, माझ्यावर गेम खेळण्यात आणि चित्रफिती बघण्यात वेळ वाया घालवू नका, म्हणजे गेम खेळू नका. पहा, कॉम्प्युटर स्वतः बोलतोय तुम्हाला, योग्य तोच माझा वापर करा. धन्यवाद. खूप छान कॉम्प्युटरने सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते फॉलो करा. चला प्रश्न 7वा, सायकल व मोटरसायकल यांचा संवाद 8 ते 10 ओळीत लिहा. आता सायकल आणि मोटरसायकल म्हणजे स्कूटी किंवा बाईक बोलत आहेत एकमेकांशी. चला पाहूया काय बोलतात. मोटरसायकल रस्त्यावर पार्किंग करून ठेवली होती. बाजूने जाणाऱ्या सायकलला पाहून ती हसू लागली. मग आता काय झालं पा. मोटरसायकल: हा हा हा. सायकल: का बरं हसतेस मला, केवढीशी ग तू छोटी. माझ्याकडे बघ, मी एकदम मजबूत आहे आणि माझ्या मालकाला काही कष्ट करू न देता त्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाते. आता सायकल काय म्हणाली मग. अगं, मी माझ्या मालकाच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेते, त्यामुळे माझा मालक तंदुरुस्त आहे. मालकाचा मी व्यायाम करून देते. तू तुझ्यामुळे तुझ्या मालकाचे आरोग्य धोक्यात घालत आहेस. मोटरसायकल: ते काहीही असू दे, पण आजकाल लोकांना माझाच वेग खूप फार आवडतो. सायकल: अगं, माझा वेग कमी असला तरी मी माझ्या मालकाला त्याच्या जायच्या ठिकाणी पोचवतेच, तेही कोणतेही प्रदूषण न करता.
तुझ्यामुळे खूप प्रदूषण होते, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मोटरसायकल, हे तुझे बोलणे मला पटते आहे. माझ्यामुळे हवा प्रदूषित होते, त्यामुळे या सृष्टीला धोका निर्माण झाला आहे. पण हा माणूस माझा वापर कमीच करत नाही. सायकल, हो, मी पर्यावरण पूरक आहे, त्यामुळे जवळच्या कामांसाठी लोकांनी माझाच वापर करायला हवा. तातडीच्या कामाच्या वेळीस फक्त तुझा अवलंब केला पाहिजे. मोटरसायकल, मला माफ कर बाई, आपण आपल्या आपल्या जागी दोन्हीही बरोबर आहोत. तर अशा प्रकारे पूर्ण इथे दिलेलं आहे. चला पुढे आपण सुरुवात करूया, खेळूया शब्दांशी. अ, खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. प्रचार व प्रसार. उत्तर, प्रचार म्हणजे कोणतीही गोष्ट इतरांना ठामपणे पुन्हा पुन्हा सांगून पटवून देणे. आणि प्रसार म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रचार केला तर वेगाने त्या गोष्टीचा फैलाव होणे. प्रसार आपोआप होत असतो, पण प्रचार करावा लागतो. जे एखादी गोष्ट बघा, कुठे काय झालं असेल की लगेच लोकांना कळायला लागतं ना, असं असं झालेलं आहे. पण तुम्ही एखादी कोणती नवीन गोष्ट सुरुवात केली, काहीतरी तुम्ही काम चालू केलं, तर इतरांना ते सांगावं लागतं, त्याला म्हणतात प्रचार करणं. विश्वास व आत्मविश्वास. विश्वास म्हणजे एखाद्यावर आपली खात्री असणे. एखादी गोष्ट करताना ती आपल्याला जमेलच, मी ती करेन अशी कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला होणे म्हणजे आत्मविश्वास होय. ठीक आहे, स्वतःवरती विश्वास असणं म्हणजे विश्वास असतो. खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. रखडत चालणे, अर्थ अडखळत चालणे. वाक्य आहे, राजू रखडत चालत होता किंवा रखडत सायकल चालवत होता. धडा शिकणे, अद्दल घडवणे. वाक्य, दुकानात चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पुढे आहे, हातभार लावणे म्हणजे मदत करणे. वाक्य, केतन आईच्या कामात हातभार लावतो. हलकी फुलकी म्हणजेच खूप हलकी. तर खालील शब्दांचे अर्थ लिहा. कधीमधी म्हणजे कधीतरी अधूनमधून. धामधूम जल्लोष. साधे सुधे खूप साधे. अवतीभोवती आजूबाजूला. फेरफटका फिरणे किंवा प्रसार करणे. पुढे आहे, आड रस्ता. यांसारखे आणखी शब्द लिहि. आडवाट, आडमार्ग, आडगाव. तर अशा प्रकारे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे झालेली आहेत. ठीक आहे मुलांनो, चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर चला अशा प्रकारे इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब ठेवा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या लेसन्सचे सुद्धा तुम्हाला स्वाध्याय आणि धड्यांचे एक्सप्लेनेशन मी शेअर करेन. भेटूया पुन्हा, बाय बाय.